चला आपण एक नवीन गमतीचा प्रयोग करूया। हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल, ते साहित्य म्हणजे एक चिमटा, रिकामा काचेचा ग्लास आणि बर्फाचे काही तुकडे आणि एक स्वच्छ पांढरा कापड। आता आपण हा रिकामा काचेचा ग्लास स्वच्छ या कपड्याने पुसून घेऊया। हा काचेचा ग्लास स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी हे बर्फाचे तुकडे टाकतो। आता आपण हा ग्लास एक 2 मिनिट निरीक्षणासाठी ठेवूया। आता 2 मिनिटानंतर या काचेच्या ग्लासाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसून येतं? हा काचेचा पेहरा आतून ओला झाला तर याच नवलते काय, पण हा काचेचा पेहरा बाहेरून देखील ओला झालेला आपल्याला दिसतो आहे। हे असं काय झालं तर या हवेमध्ये बाष्प असतं। आपण ह्या ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे टाकल्यामुळं काय झालं तर या ग्लासाच्या भोवतीची जी हवा आहे त्या हवेतील बाष्पाला थंडपणा मिळाला आणि या थंडपणामुळे हवेतील बाष्पाचे जे बारीक बारीक थेंब आहेत ते या पेहऱ्याच्या बाहेरील बाजूने जमा झाले। प्रयोगात आत्ता आपण पाहिलं की काचेच्या ग्लासाच्या बाहेरील बाजूस पाण्याचे बारीक बारीक थेंब जमा झालेले दिसतात, तसंच याच बॉटलचं आणि ग्लासच्या पेल्याचं निरीक्षण करा, तुम्हाला याच्या बाहेरील बाजूस देखील असेच पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात। मग हे नेमकं होतं कशामुळं, या प्रक्रियेला काय म्हणतात? तर हे सांद्रीभवन या प्रक्रियेमुळं होत असतं। सांद्रीभवन म्हणजेच वायुरूप पदार्थाचे द्रवरूपात रूपांतर होण्याची प्रक्रिया होय। हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते। हवेतील बाष्पाचे जलकणात याच प्रक्रियेद्वारे रूपांतर होते।